Dear students, Namaste. Welcome in R.C. Patel Secondary Ashram School, Nimjari. Today, we are going to learn a beautiful poem, The Little River. This poem is written by Rabindranath Tagore. Now, I am going to read the poem and explain it. My dear friends, you like to swim very much, I know it. And we usually go to the riverside, especially in rainy season. This is a beautiful poem. I am going to read it. Our little river, it meanders along. In summer, the water is only knee-deep, and cows and carts can cross it with ease, for the banks, though high, are not too steep. Meanders means flow with twist and turn. आपली नदी जी असते ती अशी वेळी वापडी वाहते ना. Our little river, it meanders along. म्हणजे आपली नदी ही वेगवेगळी वळणं घेत, डोंगरांना वळसा घालत वाहत असते. In summer, the water is only knee deep. उन्हाळ्यात बुडगे सुद्धा बुडणार नाहीत. Knee deep म्हणजे बुडगे बुडतील एवढं सुद्धा पाणी तिच्यात नसतं. And cows and carts can cross it with ease. आपल्या बैलगाड्या असतात किंवा गाई असतात जी गुरं असतात ती सहजपणे तिला ओलांडून जाऊ शकतात कारण पाणी कमी असतं. फॉर द बँक्स दो हाय आर नॉट टू स्टीप. आणि जे त्या नदीचे जे किनारे आहेत ते जरी उंच आहेत तरी ते एवढे स्टीप नाही आहेत. नो साईन ऑफ स्लाईम द सँड शाईन ब्राईट. स्लाईम स्लाईम मीन्स थिक स्लिपरी सबस्टन्स. जी निसरडी जागा असते इथं निसरड्या जागेचे कुठलं चिन्ह नाही. अँड द सँड शाईन्स ब्राईट. आणि जी वाळू आहे ती चमकते आहे. ऑन वन शोअर काश फील्ड्स ब्लूझम व्हाईट. शोअर म्हणजे किनारा. काश इज अ टाल ग्रॉस विथ व्हाईट फिदरी फ्लावर्स. हे उंच गवत असतं आणि ज्याला जसे काही पिसं आहेत त्यासारखे फुलं असतात. तर काश फील्ड्स म्हणजे त्याच्या काशच्या फुलांची म्हणजे त्या गवताची जी शेतं आहेत म्हणजे नदीच्या काठावर जे उगवलेलं आहे त्याला बहार आलेला आहे पांढऱ्या रंगाच्या. चर्पिंग मैनाज थ्रू दॅट साईट द जॅकल्स हाऊल इज हर्ड दॅर ॲट नाईट. चर्पिंग मैनाज थ्रू दॅट साईट. त्या बाजूला मैना नावाचे पक्ष चिवचिव करता आहेत, कुजबुज करता आहेत, किलबिलाट करता आहेत. आणि जॅकल म्हणजे फॉक्स जो प्राणी आहे त्याचे हाऊल तो कोल्हा तिकडे कोल्हेकुई करतो आहे. रात्रीच्या वेळेस त्या कोल्ह्याचं ओरडणं आपल्याला ऐकू येत आहे. बघा या ओनोमोटोपिया नावाचा जो फिगर ऑफ स्पीच आहे तो या दोन्ही ओळींमध्ये आहे. इथं चर्पिंग हा एक शब्द आला आहे आणि दुसऱ्या वाक्यात हाऊल जे साऊंड एखादा विशिष्ट आवाजाचं प्रतिनिधित्व करतात म्हणून तो ओनोमोटोपिया नावाचा फिगर ऑफ स्पीच या लाईन्समध्ये आहे. जर असा प्रश्न आला तर आपण या लाईन लिहायच्या आहेत. अक्रॉस लाय ग्रोव्ज ऑफ मँगो अँड पाम द व्हिलेज प्रिस्ट ड्वेल इन देअर कुल शेड. गर्ल्स अँड बॉईज बेद क्लोज टू द बँक स्प्लॅशिंग विथ देअर गमछाज ॲज दे वेअर. तिकडे पलीकडे आंब्याची आणि पामच्या झाडांची जंगलं आहेत आणि जो खेड्यातला पुजारी आहे तो त्या झाडांच्या थंड छायेमध्ये राहतो. मुलं आणि मुली नदीमध्ये आंघोळी करत आहेत. स्प्लॅशिंग आपण पाण्यावर असा फटका मारतो त्याच्या पृष्ठभागावर. विथ देअर गमछाज अँड दे वेळ. गमछा जो आपल्या गळ्यात घालायचा जो कापड असतो किंवा रुमाल असतो किंवा टॉवेल असतो थीन कॉटन टॉवेल तर त्या टॉवेलने धरून त्या पाण्याच्या पृष्ठभागावर ते स्प्लॅशिंग करत आहेत. आणि वेळचा अर्थ आहे वॉक इन अ सोर्स ऑफ वॉटर वेअर देअर इज नॉट डीप. जिथं पाणी खोल नाही त्या ठिकाणी त्या पाण्यात चालणं तर ते कामही ते करत आहेत. त्यांना आनंद वाटतो आहे. ॲट डस्क अँड डॉन वन्स देअर बाथ इज डन. म्हणजे सकाळी पहाटे किंवा संध्याकाळी एकदाची त्यांची आंघोळ झाली दे डीप वॉश क्लोथ्स टू ट्रॅप स्मॉल फिश. आणि मग ते वॉश क्लोथ जे आहेत स्मॉल क्लोथ्स फॉर वॉशिंग फेस चेहरा वगैरे धुण्यासाठी जो छोटासा कापड आपण वापरतो उदाहरणार्थ रुमाल वगैरे
तर त्याचा वापर ते मासे पकडण्यासाठी करतात. टू देअर हाऊसहोल्ड टास्क द वाईव्ज रिटर्न. घरची कामं आवरून स्त्रिया येतात. बऱ्याचदा द विमेन यूज टू वॉश देअर क्लोथ्स ऑर क्लीन देअर युटेन्सिल्स ॲट द रिव्हर साईड. हॅविंग यूज द रिव्हर सँड टू स्कर ईच डिश. स्कर म्हणजे स्क्रब करणे, खरबडणे. आपले जे भांडे असतात ते घासण्यासाठी ते रिव्हर सँड, जी नदीतली वाळू आहे, तिचा वापर करतात. इन आषाढ़ क्लाउड्स गॅदर द वॉटर साईज. आषाढ महिन्यामध्ये ढगांची गर्दी होते आणि पाणी वाढायला लागतं. द रिव्हर्स इन स्पेट द करंट ग्रो स्ट्रॉंग. आणि स्पेट म्हणजे नदीमध्ये पाण्याचा पूर येतो आणि जो प्रवाह आहे तो व्हायला लागतो, म्हणजे जोरात व्हायला लागतो, त्याला मजबूती येते. द एअर इज राईफ विथ बॅबलिंग साऊंड्स ॲज द मडी टॉरेंट स्वल्स अलॉंग. द वूड्स ऑन शोअर स्टर टू लाईफ अगेन अँड अवर व्हिलेज वेकन टू सेलिब्रेट द रेन. बघा किती सुंदर वर्णन त्या नदीकाठच्या वातावरणाचं रवींद्रनाथजी टागोर यांनी केलेलं आहे. द एअर इज राईफ विथ बॅबलिंग साऊंड. हवा जशी काही गप्पा मारते, बोलते आहे, टॉकिंग रॅपिडली, म्हणजे तो जो आवाज आहे तो जोरजोरात बोलण्याचा आवाज त्या हवेत येतोय. ॲज द मडी टॉरेंट स्वल्स अलॉंग. टॉरेंट, टॉरेंट म्हणजे रॅपिड फ्लो ऑफ वॉटर. पाण्याचा जो जोरदार प्रवाह आहे तो कसा मडी आहे. पावसाळ्यात पूर येतो, माती मिसळते आणि पाणी जे आहे ते मडी बनतं. तर ते स्वल्स अलॉंग. द वूड्स ऑन शोअर स्टर टू लाईफ अगेन. आणि काठावरची जी जंगलं आहेत त्यांना पुन्हा जीवन भेटतं पावसामध्ये, ती हिरवीगार होतात. अँड अवर व्हिलेज वेकन टू सेलिब्रेट द रेन. आणि आपलं गाव जागे होतं त्या पावसाळ्याच्या आनंद साजरा करण्यासाठी. सो चिल्ड्रन, दिस इज द बेस्ट डिस्क्रिप्शन ऑफ रिव्हर साईड रिटन बाय रवींद्रनाथ टॅगोर. नाऊ लेट्स हॅव अ लुक ऑन इंग्लिश वर्कशॉप. देर आर सम ॲक्टिव्हिटीज. नेम द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. टू ट्रीज, टू ॲनिमल्स, टू सीझन्स, टू नॉन इंग्लिश वर्ड्स, टू डिफरंट टायमिंग्स ऑफ द डे. याच्यात पहिल्या याच्यात टू ट्रीज या कोणत्या झाडांची नावं आली आहेत, ते दोन झाडांची नावं लिहायची. टू ॲनिमल्स कोणत्या दोन प्राण्यांची नावं आली आहेत, ती त्याच्यासमोर लिहा. टू सीझन्स कोणत्या दोन ऋतूंची नावं आलेली आहेत. टू नॉन इंग्लिश वर्ड्स कोणते गैर इंग्रजी शब्द आलेले आहेत ते पण आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे आहेत, म्हणजे जे इंग्लिशमधले नाहीत जे मराठीतले आहेत. टू डिफरंट टायमिंग्स ऑफ द डे आणि दिवसाच्या कोणत्या दोन वेगवेगळ्या वेळा आलेल्या आहेत त्या तिथे लिहायच्या आहेत. बीमध्ये पिक फ्रॉम द पोएम वर्ड्स दॅट डिस्क्राईब साऊंड्स. वेगवेगळे आवाज वर्णन करण्यासाठी कोणते शब्द या कवितेत आले ते चार शब्द तिथे लिहा. पिकआउट वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फ्लो ऑफ द रिव्हर वॉटर. नदीच्या पाण्याचा प्रवाहचं वर्णन करण्यासाठी कोणते शब्द वापरले ते शब्द तिथे लिहा. आता इकडे सेकंड क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये ये नावाची जी ॲक्टिव्हिटी आहे. फाइंड आउट फाईव्ह लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच. ॲलिट्रेशन. ॲलिट्रेशन असलेले पाच ओळी या कवितेतून शोधून लिहायचे आहेत. आता ॲलिट्रेशनच्या बाबतीत मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं की जसं आपण आता या कवितेमध्ये जी पाचवी ओळ आहे, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय. नो साईन ऑफ स्लाईम द सँड शाईन ब्राईट. याच्यात साईनमध्ये येस आहे, स्लाईममध्ये येस आहे, सँडमध्ये येस आहे आणि शाईनमध्ये येस आहे. तर हे एक वाक्य ॲलिट्रेशनचं झालं आहे. किंवा थर्ड तिसरं वाक्य बघा पहिल्या स्टँडमध्ये. अँड काऊज अँड कार्ट्स कॅन क्रॉस इट विथ ईज. तर हे सुद्धा ॲलिट्रेशनचं एक उदाहरण आहे. अशा प्रकारचे जे साऊंड सारखे साऊंड असतात तर ते ॲलिट्रेशनचे उदाहरण असतात, म्हणून ते लिहायला तुमच्यासाठी फार सोपं आहे. आता पुढे बी जो दिलेला आहे, पिक आउट फोर लाईन्स दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच ओनो मोटो पोइया. ओनो मोटो पोइया म्हणजे जो वेगवेगळे आवाज दाखवतो, तर अशा वेगवेगळ्या आवाजांचा उल्लेख जिथं आलेला आहे तर त्या चार ओळी आपल्याला त्या ठिकाणी लिहायच्या आहेत. आता पुढे रिअरेंज द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्हाला येत असेल ए बी सी डीच्या वर्णांच्या क्रमांकानुसार ते लिहायचे आहेत. तीन उदाहरणं दिले. चौथ्या याच्यात व्हॉट ॲस्पेक्ट्स फ्रॉम द पोएम डू द फॉलोइंग फ्रेजेस डिस्क्राईब. तिथं काही फ्रेजेस दिलेले आहेत. देअर कूल शेड कशाचं वर्णन करतायत त्या. ओनली नी डीप. आता ओनली नी डीप ही जी फ्रेज आहे ही वॉटरचं वर्णन करते आहे. किंवा नॉट टू स्टीफ हे रिव्हर बँकचं वर्णन करत आहे, तसं ती लिहायचं आहे. आणि इकडे द पोएम डिस्क्राईब्स टू डिफरंट पिक्चर्स ऑफ द रिव्हर इन समर अँड इन द रेनी सीझन.
समर सीझनमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये आणि रेनी सीझन म्हणजे पावसाळ्यामध्ये वेगवेगळं वर्णन या नदीचं करत आहे. तर समरमध्ये कशी आहे, मान्सूनमध्ये कशी आहे, तर असे चार फरक आपल्याला लिहायचे आहेत. आणि इकडे एक पजल आहे, गेस हू आय एम, आय ऑलवेज रन, आय नेव्हर वॉक, आय ऑफन मर्मर बट नेव्हर टॉक, आय हॅव अ बेड बट नेव्हर स्लीप, आय हॅव अ माउथ बट हार्डली इट, आय लव टू फॉल बट कांट क्लाइम अप, गेस हू आय एम, प्लीज डोंट गिव अप. आता याचं उत्तर ह्या याला आपण रिडल म्हणतो, कोडं म्हणतो. तुम्हाला येते का याचं उत्तर? याचं उत्तर फार सोपं आहे, रिव्हर, पाच अक्षरी शब्द, जी कविता आपण आता शिकलो. थँक्यू.